नमस्कार मित्रांनो त्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी पंचवीस हजार ते पन्नास हजार चारशे पंधरा रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस दहा दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती आहे मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्याबरोबर मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं आयकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन नवी अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आपण आलेलो आहे द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे ट्रेनिंग ज्युनियर ऑफिसर्स या पदासाठी आहे एकूण पंचेचाळीस वॅकेन्सीज या पदासाठी निघालेल्या आहेत शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिनने साठ टक्के मार्कसह तुम्ही उत्तीर्ण ठिकाणी असणं आवश्यक आहे दोन वर्षाचा अनुभव तुमचा या पदासाठी लागणार आहे वयमर्यादा जी आहे या पदासाठी मिनिमम वयमर्यादा तुमची तेवीस वर्ष आहे मॅक्झिमम वयमर्यादा बत्तीस वर्षाची या ठिकाणी आहे एकतीस आठ दोन हजार तेवीसला तुमचं वय जे आहे या ठिकाणी काउंट केलं जाईल पगार जो आहे तुम्हाला या ठिकाणी तीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी स्टिपेंड म्हणून या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे ते ट्रेनिंग क्लर्क पदासाठी एकशे सात वॅकन्सी एकूण ठिकाणी आहे ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिन नाही साठ टक्के मार्कासाठी तुम्ही उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही, तुम्ही अर्ज करू शकता तुम्हाला या ठिकाणी तीस शब्द मराठीचा टायपिंगचा स्पीड आणि चाळीस शब्द इंग्रजी टायपिंगचा स्पीड तुमचा असणं आवश्यक आहे एकवीस ते अठ्ठावीस वर्षाच्या दरम्यानची वय मर्यादा या ठिकाणी आहे एकतीस आठ दोन हजार तेवीसला वय तुमच्या या ठिकाणी काउंट केलं जाईल पंचवीस हजार रुपये स्टिपेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर पुढची वॅकन्सी ठिकाणी आहे स्टेनोटायपिस्ट मराठी इन ज्युनियर ऑफिसर ग्रेडमध्ये या ठिकाणी पुढची वॅकन्सी या ठिकाणी आहे एक वॅकन्सी या ठिकाणी आहे या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्ज तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी तुमचा जो स्पीड आहे ऐंशी किंवा शंभर वोल्ड पर मिनट मराठीमध्ये शॉर्ट अँड टायपिंगचा तुमचा असण आवश्यक आहे आणि ट्रान्सक्रिप्शनचा स्पीड तुमचा चाळीस शब्द पर मिनट या ठिकाणी असणं आवश्यक आहे तेवीस ते बत्तीस वर्षाची वयमर्यादा तुमच्या ठिकाणी आहे पेस्केल जे आहे तुम्हाला पन्नास हजार चारशे पंधरा रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाईल फीस पेमेंट जे आहे या ठिकाणी ट्रेनी ज्युनियर ऑफिसर या पदासाठी एक हजार सातशे सत्तर रुपये या ठिकाणी आहे ट्रेनिंग क्लर्ससाठी एक हजार एकशे ऐंशी रुपये स्टेनोटॅपिक्स मराठी इन ज्युनियर ऑफिसर ग्रेडमध्ये एक हजार सातशे सत्तर रुपये स्टेप फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला त्याचबरोबर फीस पेमेंट देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज जे आहे तुम्ही या ठिकाणी तीस दहा दोन हजार तेवीसपर्यंत करू शकता अर्ज करण्यासंदर्भातील डिटेलमधील माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यावरून तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित वाचून या ठिकाणी अर्ज करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला जर अद्याप पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नोकरीसंदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी तर भेटू मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो